प्रश्न पहिला ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार आणि ह्या चार ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन वाढीव दूध उत्पादन व संकलन प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी शीतवारे ओळखा त्या ठिकाणी शीत वारे कोणते आहे तर बघा पॅमपेरो बोरो आणि मिसरल म्हणजेच काय तर वरीलपैकी सर्व हे सर्व वारे काय आहेत त्या ठिकाणी शीत वारे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा टिंबटिंब या शेळीपासून मोहेर लोकर मिळते तर बघा प्रश्न क्रमांक तीनच ऑप्शन क्रमांक दोन अंगोरा याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा लोणच्याला कडवटपणा येतो कारण काय किंवा कारण टिंबटिंब तर बघा या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत चार आणि ह्या चारही ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन मसाला जास्त वापरल्यामुळे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील हरित टिंब टिंब या पिकांचा वाटा आहे तर कोणत्या पिकांचा वाटा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार भात व गहू या पिकांचा वाटा आहे प्रश्न सहावा भारतीय मृदा विज्ञान संस्था कोठे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन दिले आहे चार आणि ह्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक दोन भोपाळ याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे तर बघा ऑप्शन दिले आहेत चार आणि बघा ऑप्शन क्रमांक दोन सांगली याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे तो कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघा आघाडीवर आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक नागपूर जिल्हा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढं जाण्याच्या आधी या ठिकाणी तुम्हाला मी काही सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी ग्रामसेवक भरती संदर्भात खूप साऱ्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत जर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रामसेवक भरतीच्या प्रश्नपत्रिका बघू शकता सोबतच मित्रांनो ग्रामसेवक कृषी तांत्रिक असेल जिकेचे प्रश्न असतील मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील किंवा मग प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ असतील असेच व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर आता त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नक्की क्लिक करा आणि मित्रांनो व्हिडिओ जो आवडला त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यास वापरले जाते तर बघा ऑप्शन दिले आहे चार आणि या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन पॉपुलर याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा वा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य टिंबटिंब संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे किंवा आले आहे तर बघा प्रश्न क्रमांक दहाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शेकडू प्रश्न क्रमांक अकरावा भारतात पशु विमा योजना टिंबटिंब साली सुरू झाली तर बघा प्रश्न क्रमांक अकराव्याचं ऑप्शन क्रमांक एकोणावीसशे एको चौऱ्याहत्तर साली सुरू झाली प्रश्न क्रमांक बारावा भारतातील वेगवेगळ्या भागातील मिळून गायींच्या जाती टिंबटिंब आहेत किंवा किती आहेत तर बघा प्रश्न क्रमांक बाराव्याचं या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जाती आहेत प्रश्न क्रमांक तेरावा होलस्टीन फ्रिज यांचे मूळ स्थान कोणते तर बघा ऑप्शन दिले आहेत चार आणि ह्या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन हॉलंड याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या फळझाडात नर व मादी झाडे वेगवेगळे असते तर बघा प्रश्न क्रमांक चौदाव्याचं ऑप्शन क्रमांक एक पपई याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा नाशिक हा कोणत्या फळझाडाचा वान आहे कोणत्या फळझाडाचं वाण आहे तर बघा प्रश्न क्रमांक पंधराव्याचं ऑप्शन क्रमांक एक पेरू याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतातील आर्थिक सर्वेक्षण टिंबटिंबद्वारे प्रकाशित केले जाते तर कोणाच्या द्वारे प्रकाशित केले जाते तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अर्थ अर्थ, अर्थ मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जाते प्रश्न क्रमांक सतरावा डाळिंब या फळझाडास टिंबटिंबच्या कमतरता भासल्यास फळ तडकते तर कशाची कमतरता भासल्यास फळ तडकते तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बोरॉन प्रश्न क्रमांक अठरा भारतातील वन सर्वेक्षणचे चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बघा प्रश्न क्रमांक अठराव्याचं आपलं ऑप्शन क्रमांक तीन नागपूर याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस जायनेब हे टिंबटिंब बुरशीनाशक आहे तर कसं बुरशीनाशक आहे तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीसचं ऑप्शन क्रमांक एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे प्रश्न क्रमांक वीस टिंबटिंब या तणाचा प्रसार प्राण्यामार्फत होतो किंवा प्रश्न असा पण बनू शकतो की कोणत्या तणाचा प्रसार प्राण्यामार्फत होतो तर बघा प्रश्न क्रमांक वीसचा ऑप्शन क्रमांक एक जर्मन काटा याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस केंद्रीय कीटकनाशक कायदा टिंबटिंबला बनविण्यात आला तर कधी बनवण्यात आला आहे तर बघा एकोणवीसशे अडुसष्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ह्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस टिंब या जातीची गाय लोला मोंट मोम गोमरी मुलतानी या आणखी काही नावांनीही ओळखली जाते तर बघा कोणत्या गायीची जात आहे तर बघा प्रश्न क्रमांक बावीसचं आपलं जे का योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक साहिवाल प्रश्न क्रमांक तेवीस फुले त्रिवेणी ही एका वितात टिंब लिटर दूध देते तर किती लिटर दूध देते एका कवितात तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीसचं ऑप्शन क्रमांक तीन तीन हजार लिटर दूध देते ते एका वितामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस जाफराबादी मेहसाणा व सुरती या तिन्ही अधिक दूध देणाऱ्या म्हशी प्रामुख्याने या एकाच राज्यात आढळतात तर कोणत्या राज्यात आढळतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन गुजरात राज्यात आढळतात प्रश्न क्रमांक पंचवीस भात लागवडीच्या दापोक पद्धतीने कशावर रोपे तयार केले जातात तर कशावर रोपे तयार केल्या जातात तर ऑप्शन क्रमांक चार पॉलिथीन शीटवर या ठिकाणी रोपे तयार केले जातात